जय शिवराय मित्रांनो जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज जवळपास सव्वा चार महिने पन्हाळ्यावरती अडकून पडले बारा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि सहाशे मावळ्यांसह पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर सुटले आणि विशालगडावरती गेले सिद्धीजोहरने त्यानंतरही पन्हाळ्याला वेढा चालूच ठेवला सिद्धीजोहरला पन्हाळा जिंकण्यामध्ये यश आले का सिद्धीजोहरने पन्हाळा किल्ला जिंकला का हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर इतिहासाची आवड असेल तर तुम्ही आपले स्वराज्याचा इतिहास अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता ॲपवरती रोज ऐतिहासिक दिनविशेष आणि नवनवीन ऐतिहासिक माहिती टाकली जाते ॲपचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल शिवाजी महाराजांनी पन्हाळा सोडला तेव्हा त्यांनी किल्ल्याची जबाबदारी त्र्यंबक भास्कर यांच्याकडे सोपवली आणि त्यांना सांगितले की शक्य होईल तितके दिवस पन्हाळा झुंजवा अली आदिलशहाला जेव्हा शिवाजीराजे पन्हाळगड्यावरून निष्ठून गेले ही बातमी समजली तेव्हा त्याचा प्रचंड संताप झाला त्याला सिद्धी चोहरवरती संशय आला की सिद्धी चोहरने पैसे घेऊन शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरून निष्ठून दिले आणि तो ससैन्य मिरजेपर्यंत येऊन पोहोचला छत्रपती शिवाजी महाराजांना या सर्व बातम्या पोहोचत होत्या तेव्हा शिवाजी महाराजांनी अतिशय धूर्तपणाने असे ठरविले की पन्हाळागड किल्ला हा सिद्धी जोहरच्या ताब्यात द्यायचा तसा खलिता त्यांनी पन्हाळगडावरती त्र्यंबक भास्करांकडे रवाना केला शिवाजी महाराजांनी त्र्यंबक पंतांना कळविले की शाहिस्ते खान या प्रांती आहे तिकडे अद्याप सिद्धी जोहर आहे दहो प्रांती गणिमंशी आपण कसे लढू शकू म्हणून पन्हाळगड आदिलशहाच्या म्हणजेच जोहरच्या स्वाधीन करून तुम्ही निघून येणे इकडे दुसरे काम उपस्थित झाले आहे पन्हाळगड खाली करून देण्याचा हुकूम असल्यामुळे महाराजांच्या हेजीबास गडावर पोहोचण्यास आडकाठी झाली नाही त्याने त्र्यंबकपंतास महाराजांचा हुकूम सादर केला त्र्यंबकपंतांची वास्तविक अशी इच्छा होती की पन्हाळा कधीही शत्रूला मिळवून द्यायचा नाही पण महाराजांचा हुकूमच आल्यावर त्यांनी पन्हाळा खाली करण्याचे ठरविले आणि ते खाली सिद्धीजोहरला भेटायला गेले शिवाजीराजे तर आपल्या तावडीतून निष्ठून गेले आता पन्हाळा ताब्यात आल्यावर तरी आदिलशहा आपल्यावरती खुश होईल असा विचार करून सिद्धीजोहरने त्र्यंबक पंतांचे मोठ्या थाटात स्वागत केले सिद्धीजोहर आता महाराजांची स्नेह निर्माण करू पाहत होता त्र्यंबक पंतांनी पन्हाळगडाचा कब्जा सिद्धी जोहरला दिला तारीख होती बावीस सप्टेंबर सोळाशे साठ याच दिवशी पन्हाळगडावरचा भगवा झेंडा खाली उतरला त्र्यंबकपंत आपल्या मराठी लष्करासह किल्ला सोडून राजगडाकडे निघाले आणि सिद्धीजोहरने पन्हाळ्याचा ताबा घेतला तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढचा विचार करून स्वराज्याचा विचार करून राजकीय परिस्थितीचा विचार करून पन्हाळागड सिद्धी जोहरच्या ताब्यात दिला आणि आता ते सज्ज झाले होते शाहिस्ते खानाची दोन हात करण्यासाठी व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे